आपण 12th स्टँडर्डचा नवीन सिलेबस मधील पार्ट सेकंडचं जे पहिलं चॅप्टर आहे डिफरेंशिएशनमधील कंपोजिट फंक्शन आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत इन्व्हर्स फंक्शन आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. जर इन्व्हर्स फंक्शन असेल किंवा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी आपण इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन आणि नंतर मग इन्व्हर्स फंक्शनचं थेरम म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन त्याचा थेरम आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय तर बघा, आपण 11th स्टँडर्डला इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन पाहिलेली आहे. परत एकदा आपण रिवाइज करू. वी नो दॅट इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज 1 अँड ऑन टू फंक्शन देन फंक्शन म्हणजे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज 1 अँड ऑन टू देन एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय इज एक्झिस्ट. म्हणजे जर फंक्शन तुमचं 1 अँड ऑन टू असेल तर एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय एक्झिस्ट, म्हणजे त्या फंक्शनचा इन्व्हर्स काय होतो तर एक्झिस्ट होतो. आता एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शिएबल देन वी कॅन फाइंड इट्स डेरिव्हेटिव्ह. जर एफ इनवर्स ऑफ वाय डिफरन्शिएबल असेल तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो. इन दिस सेक्शन लेट अस डिस्कस द डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इन्व्हर्स फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. त्याचं थेरम आहे बघा, स्टेटमेंट आधी आपण पाहू. सपोज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड वाय इज 1 अँड ऑन टू. म्हणजे बघा इथं वाय कसा पाहिजे तुमचा, डिफरन्शिएबल पण असेल आणि 1 ऑन टू असेल. त्याला कंडिशन दिली आहे डीवाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे. ऑल्सो इफ एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शिएबल, आता जर फंक्शन 1 ऑन टू असेल तर त्याचा इन्व्हर्स आपल्याला मिळेल. एफ इनवर्स ऑफ इज डिफरन्शिएबल आणि एफ इनवर्स ऑफ वाय पण जर डिफरन्शिएबल असेल देन डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू 1/dy/dx. तर डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू 1/dy/dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं. याला कंडिशन आहे डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल टू 0. हेच आपण वेगळ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. तर बघा डीएक्स बाय डीवाय, एक्स म्हणजे काय तर इथे दिलेलं आहे, एक्स म्हणजे एफ इनवर्स ऑफ वाय, याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू काय 1/f'(x). एफ डॅश एक्स म्हणजे काय, एफ डॅश एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय तर एफ डॅश. म्हणजे तुम्ही या फॉर्ममध्ये लिहिलं किंवा या फॉर्ममध्ये लिहिलं काय हरकत नाही, शक्यतोवर आपण याच फॉर्ममध्ये त्याला लिहिणार आहोत. प्रूफमध्ये बघा, आता आपल्याला दिलेलं आहे वाय आणि एक्स हे काय डिफरन्शिएबल फंक्शन, म्हणजे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट डेल एक्स अँड डेल वाय. जसं कंपोजिट मध्ये आपण इन्क्रीमेंट घेतली होती तसंच आपण याच्यात पण इन्क्रीमेंट घेणार आहेत. डेल एक्स अँड डेल वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली एज डेल एक्स अँड डेल वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट. म्हणजेच काय स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे काय तर ते नंबर्स कसे असतील, नियर अबाउट 0, म्हणजे डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय टेन्स टू 0 बट नॉट इक्वल टू 0. बघा मग आता उया आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू 1/dy/dx. मग हेच आपण डेल फॉर्म मध्ये लिहा किंवा आपण असं लिहू शकतो वी हॅव डेल एक्स बाय डेल वाय इंटू डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू काय 1. आपल्याला डीएक्स बाय डीवाय प्रूव्ह करायचं, म्हणून काय करायचं डेल वाय बाय डेल एक्स इकडे काय होईल डिवाइडला जाईल, म्हणजेच काय देअरफोर डेल एक्स बाय डेल वाय इक्वल टू 1/dy/dx. नंतर याला काय करायचं, मग लिमिट लावायचं, लिमिट टेकिंग लिमिट एज डेल एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड. टेकिंग लिमिट एज डेल एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड. मग काय होईल बघा, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0
del x by del y is equal to 1 upon limit del x tends to 0 and del y by del x. आता इथं बघा लिमिट काय डेल एक्स टेन्स टू झिरो आणि इथं काय डेल एक्स बाय डेल वाय. आता डेल एक्स टेन्स टू झिरो देन डेल वाय टेन्स टू झिरो आपण इथं लिहिलेलं आहे. डेल एक्स टेन्स टू झिरो डेल वाय टेन्स टू झिरो म्हणून आपण काय करणार इथं आता डेल वाय घेणार डेल वाय लिहिणार म्हणजे लिमिट डेल वाय टेन्स टू झिरो डेल एक्स बाय डेल वाय इज इक्वल टू वन अपॉन आपल्याला दिलेलं काय वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच काय देअर फॉर लिमिट डेल एक्स टेन्स टू झिरो डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आपण याच्या आधी जे इक्वेशन लिहिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये काय करणार आपण आता डेल वाय बाय डेल एक्स जाय करू डी वाय बाय डी एक्स लिहिणार म्हणजे देअर फॉर लिमिट डेल वाय टेन्स टू झिरो डेल एक्स बाय डेल वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय बाय डी एक्स म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता या इक्वेशनला मी काय करतो इक्वेशन नंबर वन म्हणतो. आता या इक्वेशनची ही जी साईड आहे म्हणजे आरएचएस आरएचएस काय होते एक्झिस्ट होते पण आरएचएस एक्झिस्ट होते आरएचएस ऑफ वन एक्झिस्ट देअरफॉर एलएचएस अल्सो एक्झिस्ट. आता एलएचएस अल्सो एक्झिस्ट म्हणजे काय दॅट इज लिमिट डेल वाय टेन्स टू झिरो डेल एक्स बाय डेल वाय इज इक्वल टू काय येईल तर डी एक्स बाय डी वाय. आणि आता ही व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुटअप करायची म्हणजेच काय आता मग इक्वेशन वन बिकम्स डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय बाय डी एक्स. आता डीवाय बाय डी एक्स एक्झिस्ट होतोय म्हणजेच काय मग डीवाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू झिरो बिकॉज एक्झिस्ट म्हणजे काय तर डीवाय बाय डी एक्स इज फायनाईट. हे बघा त्याच्यावर काही आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय इन द फॉलोइंग. आता एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला काय करायचंय एक्स इक्वल टू एफ इनवर्स वाय म्हणजे इनवर्स फंक्शनचा युज करून वायला डिफरन्शिएट करायचंय. कशाला डिफरन्शिएट करायचं आपल्याला वायला. मग आपण काय करू आधी जे दिलेलं आहे आपल्याला त्याचा आपण एक्स फाईंड करून घेऊ म्हणजे इनवर्स मग गिवन वाय इज इक्वल टू थर्ड रूट ऑफ एक्स प्लस फोर. आता थर्ड रूट म्हणजे काय तर हे एक्स प्लस फोर रेस टू वन थर्ड या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आपल्याला एक्स फाइंड करायचं आहे म्हणजे आधी काय करावं लागेल आपल्याला याला क्यूब करावं लागेल टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड देन वी गेट वाय क्यूब इक्वल टू क्यूब म्हणजे काय आता इथं क्यूब झाला म्हणजे थ्री वन बाय थ्री इंटू थ्री म्हणजे थ्री कॅन्सल झाला म्हणजे काय शिल्लक राहील फक्त एक्स प्लस फोर आणि इकडे वायचा क्यूब म्हणजे एक्स प्लस फोर. आता काय झालं पुढे एक्स इज इक्वल टू वाय क्यूब मायनस फोर हे आता हा काय मिळाला आपल्याला देअरफॉर एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आणि तो काय तर वाय क्यूब मायनस फोर. मग आता डीवाय बाय डी एक्स डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स पण आपल्याला इनवर्स युज करायचा आहे. आपण आता थेरम पाहिला काय होता थेरम डीएक्स बाय डी वाय इक्वल टू वन अपॉन डीवाय बाय डी एक्स आणि मग आपल्याला जर डीवाय बाय डी एक्स फाइंड करायचं असेल तर काय होईल डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन डी एक्स बाय डी वाय डी एक्स बाय डी वाय झालं. मग आपण काय करणार आधी इक्वेशनला नंबर वन म्हणणार आणि डी एक्स बाय डी वाय आधी फाइंड करून घेणार एक्स इज इक्वल टू
y cube minus 4. Therefore, dx by dy is equal to y cube, म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचं आहे, याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू y, म्हणून y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3y स्क्वेअर, म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला आपण यूज केला आणि नंतर y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0, म्हणजे मायनस 0, म्हणजे फायनली काय झाला, 3y स्क्वेअर. आता y आपल्याजवळ आहे, काय y, थर्ड रूट ऑफ x प्लस 4, म्हणजे हे काय झालं मग, 3y, y म्हणजे काय, तर थर्ड रूट ऑफ x प्लस 4, ब्रॅकेट y चा काय, तर स्क्वेअर, म्हणून याचा स्क्वेअर. आता ही dx बाय dy ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकायची, इक्वेशन 1 बिकम्स dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, म्हणजे हा 3 इंटू थर्ड रूट ऑफ x प्लस 4 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, y इज इक्वल टू लॉग x. वी फर्स्ट फाइंड इनवर्स ऑफ y इज इक्वल टू एफ एक्स, याचा आपण काय करू, आधी इनवर्स फाइंड करून घेऊ, म्हणजेच काय, x इन टर्म्स ऑफ y, x इन टर्म्स ऑफ y. बघा आता दिलेलं आहे आपल्याला y, y इज इक्वल टू लॉग x, म्हणजेच काय झालं, देअरफोर x इज इक्वल टू, आता x इज इक्वल टू काय झालं, आपण जर लॉगेरिदमची डेफिनेशन वापरली, बाय डेफिनेशन ऑफ लॉगेरिदम x इज इक्वल टू काय होईल, ई रेस टू y, म्हणजेच x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y, आणि तो काय, तर ई रेस टू y. काय बरं, लॉगची डेफिनेशन एकदा आपण रिवाइज करू. जर सपोज m इज इक्वल टू लॉग x टू द बेस a असेल, तर काय करतो आपण, x इज इक्वल टू a रेस टू m, ही डेफिनेशन पण आपण 11 स्टँडर्डला पाहिलेली आहे. मग आता बघा, देअरफोर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy इज इक्वल टू, आपण डायरेक्ट याच्यात पण सॉल्व्ह करू शकतो, 1 अपॉन dx बाय dy, x काय आहे, ई रेस टू y, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू y विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण हा डेरिव्हेटिव्ह असं वाटेल तुम्हाला की हा डिनॉमिनेटरला आहे, पण डिनॉमिनेटरलाच त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला, ते 1 अपॉन ई रेस टू y या फॉर्म मध्ये नाहीये, म्हणून इज इक्वल टू हा 1 एज इट इज, आणि ई रेस टू y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर ई रेस टू y, ई रेस टू y, पुढे 1 अपॉन ई रेस टू y, पण y काय आहे, तर लॉग x, म्हणजे ई रेस टू लॉग x. पुन्हा आपल्याला एक रूल यूज करावा लागेल, इथं आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे, ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू काय येतो, तर एक्स, तसंच ई रेस टू लॉग एक्स याला बेसला काय असतो, ई, म्हणजे हा काय झाला, फक्त एक्स, म्हणजेच 1 अपॉन एक्स. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे काही महत्वाचे थेरम्स आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. थँक्स. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन हा टॉपिक पाहिला होता. आता आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, म्हणजे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं. त्याच्या आधी आपल्याला काही स्टँडर्ड फॉर्म्युले माहीत पाहिजेत, जे वाय इक्वल टू साईन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स, कॉट इनवर्स एक्स, कोसेक आणि कॉट इनवर्स एक्स. तर त्याच्यात पहिला फॉर्म्युला आहे, इफ वाय इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स, मायनस 1 लेस देन ऑर इक्वल टू एक्स लेस देन ऑर इक्वल टू वाय, म्हणजे एक्स लाईज बिटवीन मायनस 1 टू 1, म्हणजे आणि वाय लाईज बिटवीन मायनस 5/2 टू 5/2, म्हणजे आपल्याला त्या फंक्शनचा डोमेन आणि
रेंज सेट दिलेला आहे, म्हणजे एक्स हा मायनस वन वन मध्येच पाहिजे आणि वाय हा मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू याच्यात असेल, लाईज बिटवीन. देन प्रूव दॅट डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा, इट्स अ प्रूफ, आणि बऱ्याचदा बोर्ड एक्झाम मध्ये हे प्रूफ विचारले जातात, त्यामुळे प्रूफ व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपल्याला दिलेलं काय आहे, फक्त वाय दिलेलं आहे. गिवन वाय इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स. मग आपण आता हे साईन इनवर्स एक्स दिलेलं आहे, आपल्याला काय करायचं, एक्स फाइंड करायचं आहे. देअरफोर एक्स इज इक्वल टू साईन वाय, आणि या एक्सला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. देन वी गेट डीएक्स बाय डीवाय. डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू साईन वाय. आता साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर कॉस वाय, म्हणजेच काय झाला तो कॉस वाय. पुढे कॉस वायला आपण कन्व्हर्ट करायचं कशामध्ये, इन टर्म्स ऑफ एक्स, कारण आपल्याजवळ एक्स आहे साईन वाय. बघा आता कॉस वाय म्हणजे आपल्याला कॉस वायला साईन वाय मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आपल्याजवळ आयडेंटिटी आहे, इथं आपण काय वापरणार, आयडेंटिटी. कुठली आयडेंटिटी, साईन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा इज इक्वल टू वन. देअरफोर कॉस स्क्वेअर थेटा इज इक्वल टू काय, वन मायनस साईन स्क्वेअर थेटा. आणि म्हणून कॉस वाय इज इक्वल, सॉरी कॉस थेटा इज इक्वल टू काय, तर प्लस ऑर मायनस, कारण स्क्वेअर असल्यामुळे आपण प्लस ऑर मायनस घेणार, प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस साईन स्क्वेअर थेटा. मग आता या कॉस वायच्या जागेवर ही व्हॅल्यू घ्यायची, म्हणजेच काय होईल ते, प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस साईन स्क्वेअर वाय. पुढे प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ, आता वन मायनस साईन स्क्वेअर वाय, आपल्याजवळ साईन वायची व्हॅल्यू काय आहे, तर एक्स, म्हणजे साईन वाय इज इक्वल टू एक्स, म्हणून साईन स्क्वेअरच्या जागेवर एक्स घ्यायचं, म्हणजेच काय आलं ते, वन मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला डीएक्स बाय डीवाय काय मिळालं, डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याला फाईंड करायचं आहे डीवाय बाय डीएक्स, म्हणून आपण आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री, इन्व्हर्स फंक्शनचा रोल वापरणार. वी नो आपण मागच्या लेक्चरला त्याचं थेरम पाहिला होता, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन डीएक्स बाय डीवाय, याला मी इक्वेशन नंबर वन देतो. आता आपल्याजवळ काय आहे, डीएक्स बाय डीवाय प्लस ऑर मायनस म्हटलेला, मग नेमका प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा ते आपल्याला बघावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याजवळ कॉस वाय ही व्हॅल्यू कशाची, तर कॉस वायची. मग बघा आता सिन्स वाय लाईज बिटवीन, आता वाय कुठे दिलेलं, आपल्याला रेंज दिलेली आहे, वाय लाईज बिटवीन मायनस फाय बाय टू टू फाय बाय टू. सिन्स मायनस फाय बाय टू लेस देन ऑर इक्वल टू वाय लेस देन ऑर इक्वल टू फाय बाय टू, म्हणजेच वाय कुठं आला, फर्स्ट अँड फोर्थ क्वार्टर मध्ये, वाय लाईज इन फर्स्ट अँड फोर्थ क्वार्टरंट. फर्स्ट आणि फोर्थ क्वार्टर मध्ये वाय येईल, आणि फर्स्ट आणि फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह, सॉरी पॉझिटिव्ह. देअरफोर कॉस वाय इज पॉझिटिव्ह. आता वाय फर्स्ट आणि फोर्थ मध्ये, म्हणून कॉस वाय काय येईल, तुमचं पॉझिटिव्ह, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये फर्स्ट क्वार्टर मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात, आणि फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस वाय हा पॉझिटिव्ह असतो, म्हणून कॉस वाय इज पॉझिटिव्ह. देअरफोर डीएक्स बाय डीवाय इज पॉझिटिव्ह, म्हणजे डीएक्स बाय डीवाय काय येईल तुमचा पॉझिटिव्ह, म्हणजे फक्त रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुट अप करायची. देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन डीएक्स बाय डीवाय, आणि तो काय, तर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. सेकंड, आता इफ वाय इक्वल टू कॉस इनवर्स एक्स, एक्स लाईज बिटवीन मायनस वन टू वन अँड वाय लाईज बिटवीन झिरो टू पाय,
देन प्रूव दॅट डिवाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे साईन इन्वर्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर वन अपॉन रूट, आणि कॉस इन्वर्स चा काय येतो तर मायनस वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे दोघं सारखे आहेत, फक्त हा कॉस आहे म्हणून निगेटिव्ह आहे आणि तो साईन काय तर पॉझिटिव्ह. गिवन वाय इक्वल टू कॉस इन्वर्स एक्स, देअर फोर एक्स इज इक्वल टू कॉस वाय. याला डिफरन्शिएट करायचं. आधीचं थेरम आपण जसं सॉल्व्ह केलं सेम त्याच मेथडने जायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. देअर फोर डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू, तर डीएक्स बाय डीवाय कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर निगेटिव्ह येतो म्हणजे मायनस साईन, म्हणून मायनस साईन वाय. सेम प्रोसेस ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी युज करायची आणि मग पुढे सॉल्व्ह करायचं. आता आपल्याजवळ एक्स कसा आहे, एक्स इक्वल टू कॉस वाय, म्हणून आपण काय करणार साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करणार, म्हणून मायनस साईन वाय. आधी जशी आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी युज केली तसंच साईनच्या जागेवर काय येईल, मग ब्रॅकेटमध्ये घेतला आपण प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस कॉस स्क्वेअर वाय. म्हणजेच काय झालं हा पुढे मायनस प्लस ऑर मायनस रूट वन मायनस कॉस स्क्वेअर वाय. कॉस वाय काय एक्स, म्हणजेच काय झालं हा स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. आता हा निगेटिव्ह आहे, इथं प्लस ऑर मायनस आहे, आपण प्लस ऑर मायनस पैकी प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा ते आपल्याला ठरवावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला दिलेलं आहे वाय लाईज बिटवीन झिरो टू पाय. आता वाय जर झिरो टू पाय मध्ये म्हणजे कुठं आला तो, झिरो लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. वाय लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट, आणि फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली, ही साईन वायची. साईन हा फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय असतो तर पॉझिटिव्ह असतो, देअरफोर साईन वाय इज पॉझिटिव्ह. म्हणून मग डीएक्स बाय डीवाय काय, डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू, तो निगेटिव्ह आहे ऑलरेडी, आणि प्लस ऑर मायनस पैकी तो प्लस येईल, म्हणजेच काय फक्त रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण फॉर्म्युला युज करणार, कुठला फॉर्म्युला, इन्वर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. वी नो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू वन अपॉन डीएक्स बाय डीवाय. आता डीएक्स बाय डीवाय काय, मायनस रूट वन मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजेच काय मिळालं, देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. आता तिसरं थेरम, तिसरं एक्झाम्पल बघा, इफ वाय इक्वल टू टॅन इन्वर्स एक्स, एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे आपल्याला एक्स कसा दिलेला आहे बिलॉंग्स टू आर आहे, आणि वाय कसा आहे मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू. देन डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे टॅन इन्वर्स डेरिव्हेटिव्ह काय येतो तर वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. किंवा वाय इक्वल टू टॅन इन्वर्स एक्स, एक्स काय होईल इथं, एक्स इज इक्वल टू टॅन वाय. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. देअरफोर डीएक्स बाय डीवाय इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक्स स्क्वेअर वाय. पुढे आता हा काय सेक्स स्क्वेअर वाय, मग सेकला आपण इन टर्म्स ऑफ टॅन कन्वर्ट करणार. याच्यासाठी काय करायचं, आपल्याकडे आयडेंटिटी आहे, कुठली आयडेंटिटी बघा, आपण इकडे आयडेंटिटी लिहिणार वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा, म्हणजे हा काय झाला इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर वाय. म्हणजेच काय झाला हा वन प्लस टॅन स्क्वेअर वाय, म्हणजेच काय टॅन वाय तुमचा एक्स आहे, म्हणजेच हा झाला वन प्लस एक्स स्क्वेअर. सिम्पल चालेल, वी नो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस सॉरी डीवाय बाय डी एक्स इक्वल टू वन अपॉन डीएक्स बाय डीवाय, आणि डीएक्स बाय डीवाय आपण आताच सॉल्व्ह केला वन प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजेच काय झाला तो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजेच डिफरन्स डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू
1 upon 1 plus x square. Similarly, we can prove if y equal to cot inverse x, just suppose cot inverse x is latter kai, dy by dx is equal to ikade fakta, minus 1 il, manje minus 1 upon 1 plus x square. Number 4, if y is equal to sec inverse x, mod of x greater than or equal to 1. And y lies between 0 to pi. And if the condition is y is not equal to pi by 2. Y kai pai not equal to pi by 2. And baga, given y equal to sec inverse x, x equal to sec y, differentiate with respect to y. Differentiate with respect to y. Therefore, dx by dy. आता dx by dy के sec चा डेरिवेटिव काय तो sec चा डेरिवेटिव sec into tan म्हणजे sec y into tan y. इथं आपण करेक्शन करून घेऊ sec y into tan y. हा झाला तुमचा dx by dy. आता बघा dx by dy काय हा sec into tan म्हणजे sec y into tan y. मग tan ला आपल्याला काय करावं लागेल sec मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी काय करणार आपण स्क्वेअर रूट ऑफ आपल्या जवळ आयडेंटिटी काय वन प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर. मग आपण टॅनला सेक मध्ये कन्वर्ट करणार. कसं कन्वर्ट करणार स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर वाय म्हणजे टॅनला आपण काय केलं स्क्वेअर मध्ये लिहिला आणि आता आपल्याला मग आयडेंटिटी युज करता येईल सेक वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर वाय म्हणजे काय होईल तो स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर वाय मायनस वन sec y into square root of sec square y minus 1. म्हणजेच काय झालं मग तो इज इक्वल टू sec y. sec y काय दिलेलं आहे आपल्याला x. x into square root of x square minus 1. बरोबर मग आता काय आला हा x square root x square minus 1. पण आपण इथं काय घेतलंय square root of tan square y. तर हा जो येतो तर इथं काय करायचं आपल्याला प्लस ऑर मायनस घ्यायचंय प्लस ऑर मायनस आणि प्लस ऑर मायनस. आता हा प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा ते आपल्याला बघावं लागेल. आता बघा आपल्याकडे वाय कसं आहे वाय लाईज बिटवीन झिरो टू पाय. झिरो टू पाय म्हणजे कुठला क्वाड्रंट झाला वाय लाईज बिटवीन बट वाय लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. आता वाय फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फर्स्ट आणि सेकंड मध्ये जर आपण इथे विचार केला तर सेक आणि टॅन दोघं काय असतात फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघं पॉझिटिव्ह असतात आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये दोन्ही काय असतात हे निगेटिव्ह असतात. सपोज दोघं पॉझिटिव्ह जर असतील तर यांचा प्रॉडक्ट काय येईल पॉझिटिव्ह आणि जर दोघं निगेटिव्ह असतील तर यांचा प्रॉडक्ट काय येईल निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला हा विचार करावा लागेल मग प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा. म्हणजेच काय मग यांचा जो प्रॉडक्ट आहे सेक वाय आणि टॅन वाय हा काय येतो इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे हा सेक आणि टॅनचा प्रॉडक्ट आहे ग्रेटर दॅन झिरो. मग हेच वी चूज एक्स ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर मायनस वन इफ एक्स ग्रेटर दॅन वन. कारण आपल्याला एक्स कसा दिलेला आहे मॉड एक्स कसा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन सेक साठी. म्हणून एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इफ एक्स ग्रेटर दॅन वन म्हणजे एक्स जर वन पेक्षा मोठा असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा आणि एक्स लेस दॅन मायनस वन असेल तर निगेटिव्ह. कारण बघा मायनस वन स्क्वेअर काय होईल म्हणजे मायनस वन पेक्षा लहान जर व्हॅल्यू असली तर स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह आणि इकडे बाहेर काय तुमचा एक्स हा काय होईल मग पूर्ण निगेटिव्ह. म्हणून इथं निगेटिव्ह घेतलेला आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह काय येईल मग देअरफोर dy dx सॉरी म्हणून dx बाय dy काय येईल तुमचं dx बाय dy इज इक्वल टू x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस वन इफ याला कंडिशन काय x ग्रेटर दॅन वन आणि दुसरा निगेटिव्ह x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस वन इफ x इज लेस दॅन मायनस वन. देअरफोर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मग आता आपण काय करणार रूल युज करणार डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ सॉरी वन अपॉन डी एक्स बाय डीवाय. म्हणजेच काय येईल मग हा इज इक्वल टू वन अपॉन डी एक्स बाय डीवाय एकदा हा आणि एकदा हा म्हणजे असे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळतात.
1 upon x square root x square minus 1 if x greater than 1 and equal to minus 1. कारण हा नेगेटिव आहे म्हणून नेगेटिव x square root x square minus 1 if x is less than minus 1. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह इफ y इज इक्वल टू कोसेक इनवर्स x. मग आपण कोसेक इनवर्स पण थेरम याचप्रमाणे प्रूव्ह करू शकतो. तर काही फॉर्म्युले मी तुम्हाला इथे लिहून देतो, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. बघा, वाय इक्वल टू साईन इनवर्स एक्स देन डिवाइड बाय डीएक्स काय येतो, मग हा वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. इफ वाय इक्वल टू कॉस इनवर्स एक्स देन डिवाइड बाय डीएक्स, कॉस इनवर्स डेरिव्हेटिव्ह काय येतो, निगेटिव्ह. म्हणून मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स असेल तर डिवाइड बाय डीएक्स काय येतो, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स एक्स देन डिवाइड बाय डीएक्स इज इक्वल टू, आता याचे दोन फॉर्म्युले आहेत काय, बघा पहिला वन अपॉन एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन, याला कंडिशन आहे इफ एक्स ग्रेटर दॅन वन. आणि दुसरा मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इफ एक्स इज लेस दॅन मायनस वन. कोसेक इनवर्स डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कोसेकचा फॉर्म्युला पण सेम, जे सेकचे आहेत तेच कोसेकचे येतात, फक्त या कंडिशन्स व्यवस्थित लक्षात घ्या. एक्स ग्रेटर दॅन वन आणि एक्स लेस दॅन मायनस वन. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल साईन कॉसचा डेरिव्हेटिव्ह सारखा येतो, टॅन कॉटचा सारखा येतो आणि सेक कोसेकचा सारखा येतो. फक्त जेवढे सी आहेत म्हणजे कॉस कॉट आणि कोसेक हे तुम्ही जर पाहिलं तर निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे असं आपण लिहू शकतो. आलं लक्षात? तर हे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. बाकी याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये